गोंडवामध्ये आज पुन्हा मुस्लिम बांधव एकत्र येऊन एनआरसी आणि CAA विरोधात आंदोलन करण्यात आलंय. नेमकं या कायद्याची संकल्पना काय आहे हे नागरिकांना कळावी यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी नागरिकांना संबोधित केलंय. मागील काही दिवसापासून आपण भारतामध्ये पाहतोय की NRC आणि CAA बद्दल आंदोलनं होत आहेत, विविध ठिकाणी आंदोलनं घेतली जात आहेत. आजही ज्योती हॉटेल चौकामध्ये कोंडव्या येथे आंदोलन केलेलं आहे. तर आपण आंदोलनकर्त्यांना विचारूया की CAA आणि NRC हे नेमकी काय कन्सेप्ट आहे. CAA म्हणजे सिटिझन अमेंडमेंट बिल. आणि आत्ता जे नवीन जे आहे, तर नवीन आत्ता यांनी NRCला प्रतिसाद व्यवस्थित मिळाला नाही, म्हणून अमित शहानी जाणून बुजून हे NPRच्या नावाखाली, जे नेहमी 10 वर्षांनी NPR होत असतो, तर ह्याने NPRच्या नावाखाली नवीन कायदा सुरुवात केला. NPRमध्ये जे पूर्वी 15 कलम असायचे, तर ह्यांनी 21 कलम, त्यात 6 कलम ॲडिशनल गेलेत. आणि जे 6 कलम जे आहेत हे जुजबी कलम आहेत, म्हणजे त्यांनी त्या कलमामध्ये असं नियमित केलेलं आहे की त्यांच्या आईबापाचा किंवा जुना पुरावा. कारण का मी त्या दिवशी जावडेकरांचं भाषण ऐकलं, त्या जावडेकरांचं भाषण म्हणलं होतं की कुणाला काही त्रास नाही, कुणाला कागदपत्र विचारणार नाही. म्हणजे ह्या पद्धतीने हे गोड बोलून आणि दाखवतात एक आणि करतात एक, ह्या पद्धतीने जो तो NRP नियम लागू केलेला आहे. आम्ही NRPच्या विरोधात नाही आहे, कारण का हा NRP प्रत्येक 10 वर्षांनी होतच असतो. परंतु आम्ही हे पुढचे जे 6 कलम लावलेले आहेत की तुमचं आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, बँक अकाउंट नंबर द्या, मोबाईल नंबर द्या, कारण का आधार कार्डला सगळं लिंक आहे ऑलरेडी. तर हे विनाकारण पब्लिकला त्रास देण्याचं कारण काय? कारण का आमचा जो विरोध जो आहे, ह्या 6 कलम जे ॲडिशनल लावलेले आहे, त्यासाठी विरोध आहे. सर, NRC आणि CAA बद्दल असं म्हटलं जातं की देश आपल्या भारताबाहेरील जे काही घुसखोर लोक आहेत त्यांच्यासाठी, त्यांचं सर्व्हे करण्यासाठी आहे, तर कितपत ते खरं असं वाटतं? बघा, ते कसं आहे, मी हिंदीत बोलतो तुम्हाला. NCR जो आहे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन आहे, और CAA जो आहे तो सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट आहे. सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट जो आहे तो ये पहिले भी था, 1955 में सिटिझनशिप ॲक्ट 1955 बन चुका आहे. ये 47 इसका अमेंडमेंट आहे. 46 अमेंडमेंट हुए, अभी तक किसी ने इसके खिलाफ जो तो आवाज़ नहीं उठाई, क्योंकि उसमें सब व्यवस्थित था. इसमें जो है तो 47 जो अमेंडमेंट अभी जो हुआ, इसमें जो है तो 3 सेक्शन जो बढ़ाए गए, सेक्शन 2, 3 और सेक्शन 6B जो अमेंड किया गया है. इसके तहत जो बताया गया है कि सेक्शन 2 और 3 में जो सिटीज़न यहाँ पर रहते हैं उनको पुरावा देना पड़ेगा कि वो यहाँ के मूल निवासी है, ठीक है. और सेक्शन 2 के तहत इन्होंने 6B के तहत ये बता रहे हैं कि जो बाहर गाँव से 3 देश है, जो है बांग्लादेश, अफगानिस्तान और पाकिस्तान से जो 6 जमात के लोग आएंगे, उसमें जो है तो जैन है, सिख है, पारसी है, क्रिश्चियन है, हिंदू है और सिख है, इन लोगों को जो है तो सिटीजनशिप दी जाएंगी. तो इसमें एक डेडलाइन दी गई है 31 दिसंबर 2014. इसके पहले का अगर पुरावा देते हैं तो वो हिंदुस्तानी बन जाएंगे. इसकी कोई ज़रूरत नहीं पूरे देश में लगाने के लिए, क्योंकि ये मुद्दा आसाम का था, आसाम में सॉल्व हो चुका है, आसाम हाईकोर्ट 1985 में. ये हमारा निषेध है कि जो मुद्दा ऑलरेडी हो चुका है उसको पूरे देश में लागू करने की ज़रूरत नहीं है. जैसे नोटबंदी में सारे लोग खड़े हो गए थे लाइन में, इसी तरह से ये NRC के तहत, CAA के तहत पूरा देश खड़े होने वाला है और बहुत प्रॉब्लम होने वाले. ट्राइब एरिया में जो रहते हैं, जो आदिवासी लोग रहते हैं, उनके पास तो डॉक्यूमेंट ही नहीं है, तो वो कैसे साबित करेंगे सिटीजनशिप को? इसमें 2 चीज़ होने वाली है. अगर तुम NCR जब अप्लाई करोगे और CAA के तहत जब तुम डॉक्यूमेंट इजीली चेक करोगे, तो इजीली डॉक्यूमेंट अगर चेक करोगे तो घुसपैठी जो ओरिजिनल टेररिस्ट है वो इजी डॉक्यूमेंट देके यहाँ के शहरी बन जाएंगे. और अगर स्ट्रिक्टली अगर तुम डॉक्यूमेंट चेक करोगे तो इसमें प्रॉब्लम ये होगा, जो यहाँ के मूल निवासी है जो डॉक्यूमेंट नहीं दे पाएंगे स्ट्रिक्टनेस की वजह से, स्पेलिंग मिस्टेक की वजह से, तो वो यहाँ पर घुसपैठी साबित हो जाएंगे.